हाय, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी भोई, कोल्हापुरी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, संपूर्ण थाळी. हायली रिक्वेस्टेड होती ही रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता सगळ्यात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊयात. फोडणीची तयारी करूयात. मी एका मोठ्या कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आज आपण चिकनचा पांढरा रस्सा बनवतोय. मटनचा देखील हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा, तोही केला जाईल. तेल छान तापल्यानंतर आता आपण त्यामध्ये कांदा घालूयात. कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला. आता त्यामध्ये 2 लवंगा, 2 मिरे आणि बदाम फूल घालूयात आणि छान परतून घेऊयात. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. धुवून घेतलेले चिकनचे पीस घालूयात. आता त्यामध्ये गरम पाणी घालूया. एक लक्षात घ्यायचं आहे, नेहमी फोडणी घालताना हळद नाही घालायची आहे, कारण आपण आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे. हळद जर आपण घातली तर रश्श्यामध्ये पांढऱ्या रस्स्याचा रंग तसा ओरिजिनल राहत नाही, त्यामध्ये पिवळसर कलरचा रंग येतो आहे. कुकरला 3 शिट्टी होईपर्यंत आपण वाट बघूयात. शिट्टी होईपर्यंत आपण नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेऊयात. 3 शिट्या झालेल्या आहेत. आता खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी, मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहे. आता आपण पांढऱ्या रश्श्यासाठी ओल्या खोबऱ्याचं दूध काढणार आहोत. सुरुवातीला मी तसंच फिरवून घेतलं होतं. आता यामध्ये पाणी ॲड करूयात आणि फिरवून घेऊयात. आता एका चाळणीच्या साह्याने आपण हे दूध गाळून घ्यायचं आहे. याला चमच्याने प्रेस करूयात म्हणजे पाणी आपलं नितळेल खाली. एक किलो चिकन आहे तर त्यासाठी मी मोठा साईजचा एक नारळ घेतलेला आहे. दूध काढायला अखंड एक नारळ मी वापरत आहे. बघा, या पद्धतीनं आपण सगळ्या नारळाचं दूध काढून घेऊयात. आता हा चाळणीमध्ये राहिलेला चव पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आहे. आता ही सेकंड बॅच आहे. आपल्याला 3 बॅचेसमध्ये नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. 3 पेक्षा जास्त घ्यायचं नाही, मग तो चव आपण टाकून द्यायचा आहे. आता याच पद्धतीनं आपण सगळा नारळ फिरवून घेऊन सगळं दूध काढून घेऊयात. खूप वेळ लागतो दूध काढायला. बघा, आपलं सगळं दूध काढून झालेलं आहे. एका मोठ्या नारळाचं दूध एक मोठं पातेलं भरून निघलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आता कुकरमधलं शिजवून घेतलेलं मटण आपण एका भांड्यात काढून घेऊयात.
हे पीस आपण सुक्यासाठी सेपरेट काढून घेतलेले आहेत। आता फोडणीची तयारी करूयात। आपण शिजवतानाच मटण शिजवतानाच आपण कांदा वगैरे टाकलेला आहे, त्यामुळे आता काही जास्त टाकायची गरज नाही आहे। तेल छान तापलं की आपण यामध्ये अगदी किंचित कांदा टाकणार आहे, कारण मगाशी आपण कांदा वगैरे टाकलेला आहे। सगळ्यात आधी दोन मिरे आणि दोन लवंग टाकूयात। थोडासा कांदा घालूयात, छान परतून घेऊयात, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, मगाशी आपण हळद वगैरे टाकली नव्हती, तर आपण आता यामध्ये हळद पांढऱ्या रश्यात नाही टाकायची आपल्याला। आता हे शिजवून घेतलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला, जे आपण मटण शिजवून घेतलं होतं ते निम्मा आपण तांबड्या रश्यासाठी ठेवून देऊयात। आता याला उकळी आल्यानंतर यात चार पीस टाकूयात आपण। आळणीच आहे हे, यामध्ये हळद वगैरे टाकायची नाही आहे, कारण आपण पांढरा रस्सा बनवतो आहे। छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण आता पीस जे टाकलेत ते छान शिजू द्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये आणखी त्याचा फ्लेवर उतरतो। छान उकळी आलेली आहे। आता यात आपण नारळाचे दूध काढून घेतलेलं आहे, ते घालणार आहोत। बघा किती दाट दूध निघलंय आपलं। आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला पांढऱ्या रश्याला उकळी द्यायची नाही आहे, उकळी दिली तर आपला रस्सा फुटतो। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे पांढऱ्या रश्याची, उकळी अजिबात द्यायची नाही। एक पाच मिनिट पण आहे, एक 2-3 मिनिट आपल्याला फक्त तापवून घ्यायचं आहे वाफ निघेपर्यंत। 2-3 जास्तीत जास्त 5 मिनिट जास्त ठेवू नका। उकळी जर आली तर आपला रस्सा फुटेल। छान झाला आहे आपला रस्सा, तुम्ही बघू शकताय अगदी दाट। किती दाट आहे बघा। आपला रस्सा झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। आपण काढून घेऊयात। आता तांबड्या रस्स्यासाठी फोडणी देऊयात आपण। गॅस ऑन केला आहे मी। आता यामध्ये तेल घालूया। आपल्या आळणीत सगळं काही आहे, त्यामुळे जास्त काही घालत बसायचं नाही आहे। कांदा घालूयात। छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये हळद घालूयात। मगाशी आपण शिजवताना हळद घातली नव्हती पांढऱ्या रश्यासाठी, त्यामुळे आता तांबड्या रश्यात घालणार आहोत। आणि आपण वाटण केलेला मसाला, हा मसाला म्हणजे
आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे। छान हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये लाल तिखट घालूयात आणि छान परतून घेऊयात। मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपण परतून घेऊयात। आता यामध्ये आपण मटणाचं शिजवून घेतलेलं पाणी घालूयात, आपली आळणी घालूयात। बघा 5 मिनटं ठेवूयात। बघा 5 मिनटानंतर उकळी फुटलेली आहे आपल्या रश्श्याला, किती छान दिसतोय बघा आपला रस्सा। आता सुक्याची तयारी करूया। तेल गरम करायला ठेवलं होतं मी आधीच। आता त्यामध्ये कांदा घालूयात, कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे। आता त्यामध्ये लाल तिखट घालूयात, रंग बघा किती छान आलाय, कोल्हापुरी लाल तिखट आहे ते। यामध्ये आता वाटण घालूया आपलं, आलं लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण केलेलं होतं मी। कोल्हापुरी तिखट असेल तर वरतून गरम मसाला वगैरे किंवा खडा मसाला घालायची काही गरज नाही, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरलेला असतो आधीच। तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला छान। लक्षात घ्या, छान मसाला भाजला हे कसं ओळखायचं, कारण नंतर मसाला तेल सोडतो ॲटोमॅटिकली। बघू शकताय तुम्ही तेल सुटायला लागलंय हळूहळू। आता यामध्ये गरम पाणी घालूयात, गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला, खूप नाही अगदी कमी प्रमाणात घालायचं आहे कारण आपण सुकं बनवतो आहे। खूप दाट पण करायचं नाही, खूप पातळ पण करायचं नाही। बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला। आता एक 5 मिनटं ठेवून देऊयात, बघा कसं दिसतंय, उकळी आलेली आहे त्याला। आता यामध्ये आपण 1-2 मिनटं ठेवूयात, छान शिजलेलं आहे बघा। यामध्ये आता चिकनचे पीस घालणार आहोत आपण,
पीस आधी घालायचे नाहीत असे, नंतर एक छान शिजल्यानंतरच घालायचं आहे, नाही तर पीस अगदी जास्त शिजले जातील आधीच घातले तर। त्यामुळं मसाला शिजल्यानंतरच पीस घालायचे आहेत आपल्याला, म्हणजे ओव्हर कुक होणार नाही चिकन आपलं। आता यावरती प्लेट झाकूयात 2 मिनिटासाठी। बघा छान शिजत आलेलं आहे। सुक्क पण आपलं झालेलं आहे, आता आपण थाळी बनवूया। एका प्लेटमध्ये मी आधी सुक्क घेते काढून। बघा किती छान झालंय, मस्त झणझणीत झालंय, रंग पण बघा किती छान आलाय। आता एका बाउलमध्ये रस्सा पण घेऊयात। उप्स, गरम आहे रस्सा भाजला। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण पांढरा रस्सा पण काढून घेऊया। बघा किती छान दिसतोय आपला पांढरा रस्सा। आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। एक मिनिट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मी तोपर्यंत। बघा कोथिंबीरीनी वरून घातल्यानंतर किती छान दिसते आपली थाळी। आता आपली चपाती घालूया। तुम्ही बघू शकताय आपली थाळी तयार झालेली आहे, अस्सल कोल्हापुरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क रेडी आहे। कसा वाटला तांबडा पांढरा रस्सा कमेंटमध्ये लिहून कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसेच सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन असेल तेही दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या अपडेट्स डेली पोहोचतील तुमच्यापर्यंत। तुमच्याही काही रिक्वेस्टेड रेसिपी असतील तर मला कळवा, त्याही आपण करू। तुमचं नाव पण मेन्शन केलं जाईल। रेसिपीज शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।